रेल्वेत प्रवास करीत असताना प्रवाशांचा विश्वास संपादन करून त्यांच्याशी ओळख वाढवीत खाण्याच्या पदार्थातून गुंगीचे औषध देत लुटणाऱ्या टोळीला कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. राजेश उर्फ गुड्डू राजाराम पाल, राजू उर्फ भगेलू भारतीया आणि राजकुमार द्वारका प्रसाद केसरवानी अशी या टोळींच्या सदस्यांची नावे आहेत. काही दिवसापूर्वीच या टोळीने लोकमान्य टिळक टर्मिनस येथे एक्सप्रेस मधून प्रवास करणारे रोहित भोला शर्मा यांना लुटले. लोकमान्य टिळक टर्मिनस येथे शर्मा उभे असताना या तिन्ही आरोपींनी त्यांच्याशी ओळख वाढवून त्यांना चहा आणि बिस्किटे दिले. त्यानंतर ते एक्सप्रेसने प्रवास करू लागले. या चहा बिस्किटामध्ये आरोपींनी गुंगीचे औषध टाकले होते. यामुळे काही वेळातच शर्मा यांना गुंगी आली. आरोपींनी त्यांचे पैसे आणि मोबाईल लुटून पळ काढला होता. या गुन्ह्यातील आरोपींचा लोहमार्ग पोलीस कसून शोध घेत होते. अखेरी टोळी लोहमार्ग पोलिसांनी जेरबंद केली आहे. या आरोपींनी असे अनेक गुन्हे केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. गोड बोलून बिस्किट आणि चहाचे ऑफर करून त्या प्रवाशाला खाऊ घातलं. प्रवासी हा गाडीमध्येच गुंगीच्या अंमलाखाली झोपी गेला. त्यानंतर त्याचं त्यांनी सामान, त्यामध्ये त्यांनी जो एक मोबाईल, रोख रक्कम आणि त्याची बॅग ही सगळी त्यांनी चोरून नेलेली होती. या सर्व बॅगेची किंमत त्यांच्या 25 ते 30 हजार रुपयापर्यंत आहे. सर, याला ह्याची मोडस ऑफ ऑपरेटिव्ह कशी होती, ते कशा प्रकारे काय देत होतं, किती वेळानंतर माणूस बेशुद्ध होत होता, काय लांब पल्ल्याच्या गाडीमध्ये प्रवास करताना कृपया प्रवाशांनी दुसऱ्या प्रवासा अनोळखी प्रवाशाकडून कुठलीही वस्तू पहिली तर घेऊ नये. ही जी वस्तू दिलेली होती आरोपींना ती होती गुंगीची MG 1881 नावाची गोळी आहे ती. त्यामुळे माणसाला झोप लागते, तो कमीत कमी 10 तास 12 तास तो अंमलाखाली असतो. आरोपीचं नाव आहे, आम्ही जे ताब्यात घेतले आहेत ते राजेश उर्फ गुड्डू राजाराम पाल, 38 वर्षाचं आहे. त्यानंतर राजू उर्फ भगलो भारतीय आहे. राजकुमार द्वारका प्रसाद केसरवानी आहे. हे सगळे राहणारे इलाहाबाद उत्तर प्रदेशचे आहेत. सर, काय प्रवाशांना तुम्ही आव्हान कराल? प्रवाशांना असं आव्हान करतो की लांब पल्ल्याच्या गाडीमध्ये अनोळखी व्यक्तीकडून कोणीही कोणतीही खाण्याची वस्तू कृपया घेऊ नये. या हे जे आम्ही आरोपी ताब्यात घेतलेले आहेत यांचे यापूर्वीचे अशीच गुन्ह्याची पद्धत आहे. अजून अधिक गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. कुर्ला पोल्युशन के अंडर में लोकमान्य टिळक नगर, लोकमान्य टिळक टर्मिनल्स यहाँ पे लॉन्ग रूट के लिए जो गाड़ी जाती है उसमें हमारे यहाँ पे एक प्रवासी प्रवास करने वाला था पवन एक्सप्रेस से. इनके साथ मीठी बात करके दूसरे जो हमने अरेस्ट किए हुए जो आरोपी है उन्होंने उनके साथ दोस्ती की. उनको खाने पीने का ऑफर किया, चाय और बिस्कुट दिया, उसमें से उनको गुंगी का पदार्थ दिया. ये लोग को हमने हमारे कब्जे में लिया है. ये तीन आरोपी है टोटल. तीनों आरोपी उत्तर प्रदेश के रहने वाले, उसमें से एक है राजेश उर्फ गुड्डू राजाराम पाल, दूसरा है राजू उर्फ भगेलू भारतीय और तीसरा है राजकुमार द्वारका प्रसाद केसरवानी. इनका इससे पहले भी रिकॉर्ड है. ये लोग सेम मोडस ऑपरेंडी यूज़ करते हैं. लॉन्ग रूट के गाड़ी में हम आपके गांव वाले हैं, सगे वाले, आजू बाजू वाले, ऐसा बोल के मीठी बात करते हैं और